संत वामनभाऊ यांचा आज पुण्यतिथी सोहळा आहे आणि त्यानिमित्त दिग्गज जे नेते आहेत पहिल्यांदाच गडावरती आलेले ते म्हणजे वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच आलेत. माझ्यासोबत बीडचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब. मुंडे साहेब, पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर साहेब इथं आलेत, तुम्ही स्वागत देखील केलं आहे. मला मनस्वी आनंद होतो आहे की गेली 20 वर्ष झालं या श्रीक्षेत्र घनीनाथ गडाच्या वैराग्यमूर्ती वामनभाऊंच्या पुण्यतिथीच्या मुख्य पूजेचं यजमानपद मला महंत विठ्ठल बाबांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांनी आम्ही मिळून संत वामनभाऊंच्या समाधीचं दर्शनही घेतलं आणि खऱ्या अर्थानं आज एक सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून मनस्वी आनंद झाला स्वागत करायला आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तो आनंद अधिकचा वाढला. मी मला आठवत आहे की ज्यावेळेस सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून काम करत होतो आणि आज त्या 2.5 वर्षाच्या काळात त्या मंत्रिपदाची जी काही प्रतिष्ठा वाढवायचा मी प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थानं महत्त्वाचं मार्गदर्शन हे प्रकाश आंबेडकर साहेबांचं मला कायम होतं. म्हणूनच आज त्या विभागाला त्या काळात तत्कालीन काळात मी ती प्रतिष्ठा देऊ शकलो. आज ते बीड जिल्ह्यामध्ये या वैकुंठ आणि वैराग्यमूर्ती वामनभाऊंच्या या समाप्ती सोहळ्याच्या निमित्तानं आलेत, पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं आलेत. हा हे काही विषय राजकीय नाही आहे, हे आपल्या श्रद्धेचा, आपल्या भक्तीचा आणि इथं मिळालेल्या ऊर्जा घेऊन जाण्यासाठी ते आलेले आहेत. मी मनस्वी त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं आहे आणि योगायोगानं त्यांच्यासोबत जेवणही या ठिकाणी केलं आहे. मला या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की आज एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला त्यांचं या ठिकाणी पालकमंत्री या नात्याने स्वागत करता आलं. राजकीय समीकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव चवटावर येतं, घेतलं जातं. 2 तासापासून तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत आहेत, काही वेगळी चर्चा झाली? त्यांची बैठक महायुतीमध्ये झाली होती का, त्याचा काही तोडगा निघाला नाही? तुमच्यासोबत काही चर्चा होते? एक लक्षात घ्या, आम्ही ज्यावेळेस जेवणाच्या या ठिकाणी बसलो, मुळामध्ये मी आपल्याला माहिती आहे, माझा स्वभाव माहिती आहे की अध्यात्माच्या ठिकाणी मी सहजासहजी स्टेजवर सुद्धा भाषण करत नाही हे आपल्याला माहिती आहे. जोपर्यंत महंतांचा आदेश होत नाही तोपर्यंत मी बोलायला उठत नाही. आपल्याला माहीत असेल मी 19 वर्ष या पूजेला येतो आहे, पण त्यातल्या 4 वेळेस फक्त मी व्यासपीठावर थांबलो. 1 वेळेस आदरणीय विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून स्वर्गीय मुंडे साहेब होते आणि स्वर्गीय मुंडे साहेबांचा ॲक्सिडेंट झाला म्हणून मला त्या ठिकाणी यावं लागलं आणि नंतरच्या काळामध्ये माझा स्वतःचा मागच्या वर्षी ॲक्सिडेंट झाला म्हणून मला येता आलं नाही. पण मी स्टेजवर कधी जात नाही, मी पूजा करतो आणि निघून जातो. आम्ही चर्चा करताना आज या ठिकाणी पुण्यतिथीचं जेवण हे पुरणपोळीचं असतं, तर पुरणपोळीमध्ये ती पुरणपोळी दुधासोबत खावी का तुपासोबत खावी याच्याबाबत चर्चा होती. आमची राजकीय चर्चा बिलकुल नव्हती. आता दुधासोबत खावी, तुपासोबत खावी हा चर्चेचा विषय होता. त्यामुळं वेगवेगळ्या समीकरणामध्ये विनाकारण माझं नाव आणण्याची काही गरज नाही. दरवर्षी आपल्या भगिनी पंकजाताई मुंडे असतात, मात्र यावर्षी नाही आहेत, प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी आहेत. नाही, पंकजाताई आपल्याला माहिती आहे की त्यांचं शोल्डर डिसलोकेट झालं आणि मी परवा दिवशी त्यांना स्वतः भेटून आलो आहे. त्या बाहेर फिरू शकत नाहीत अशी त्यांची परिस्थिती आहे आणि त्यांना एक जागी बेड रेस्ट करण्याचा सल्ला हा डॉक्टरांनी दिलेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. मी स्वतः भेटून आलो आहे आणि त्यांनी आत्ता येणं आणि परत, आपल्याला माहिती आहे की हे येणारा 2 महिने आम्ही आमच्या सर्व पुढाऱ्यांसाठी किती महत्त्वाचे आहेत, किती दगदगीचे आहेत. त्यामुळं मी सांगितलं की आपण थोडासा आराम केलेला बरा, नाही तर त्यांचीसुद्धा इथे यायची इच्छा होती, पण समाव डॉक्टरांनी सांगितलं की ते येणं, जाणं आणि फिरणं हे परत त्रासदायक होईल म्हणून ते आल्या नाहीत. साहेब, पुरणपोळ्यांचं साहेबांनी आता जेवण खाऊ घातलंय, दुधात साखर म्हणायचं कशाबद्दलचं नाही. एक लक्षात घ्या, धनंजय मुंडे यांचे संबंध त्यांनी असं सांगितलेले आहेत.
त्याच्यामुळे अशा राजकारणाची चर्चा ही मला वाटतं त्यांच्यापेक्षा करता त्यांच्या येणाऱ्या पुढाऱ्याबरोबर करणं मला अधिक सोपं जाईल. त्याच्यामुळे असं कोणाशी नोट्स एक्सचेंज करावे आणि कोणाशी नोट्स एक्सचेंज करू नये हे मला वाटतं संकेत ठरलेले असतात. त्याच्यामुळे जी चर्चा आमची आतमध्ये बसून झाली ती तुम्हाला असं हे आहे की राजकारणाच्या विरहित आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि लोकसभेच्याही चर्चा त्या ठिकाणी नाही आहे. म्हणून मी म्हणालो की मला जर ही राजकीय चर्चा करायची असेल तर त्यांचे बॉसच येतात BJP सर्वस्व येतात आहेत त्यांच्याबरोबर करणं सोपी होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामुळे इथे राजकीय चर्चा नाही आहे. काल तुमची बैठक झाली, बैठकीत काय बाहेर आलं, काही तयारी कुठपर्यंत? बैठक आमच्या बैठकीमधलं आहे ते काल आम्ही सगळ्यांनी जाहीर केलं आहे की पहिल्यांदा असणारा एग्रीमेंट कुठच्या मुद्द्यावरती आहे आणि कुठच्या मुद्द्यांवरती एग्रीमेंट नाही याची स्पष्टता सगळ्यांना येऊ द्या. आणि ती माझ्या अंदाजानं काल सगळ्यांनी यस म्हटलं आहे आणि तिथून पुढे जायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यानंतरचे दुसऱ्या बैठका होतील. अशी एक चर्चा बाहेर येते की राष्ट्रवादी असल्यामुळे तुमचा तोडगा निघू शकत नाही अशी चर्चा आहे राजकीय. नाही मला वाटतं इशू तो नाही आहे. इशू असं आहे की आम्ही तिथे मांडतो की बा OBCचं एक आंदोलन आहे, जनांगी पाटील यांचं असणारं आंदोलन आहे, दोन्ही एकमेकाच्या विरोधात आंदोलन त्या ठिकाणी आहे. आणि तिसरा इथला असणारा शेतकऱ्यांचा इशू आहे. या संदर्भात जोपर्यंत म्हटलं राजकीय पक्ष म्हणून तुम्ही भूमिका घेत नाही, उद्या म्हटलं आपण एकत्र आहोत हा मुद्दा अलायदा ठेवा. म्हटलं उद्या समजा तुम्हालाही वेगळं लढायचं असेल असं धरून चालू आपण म्हटलं चर्चेसाठी, तरी म्हटलं तुमची भूमिका काय पक्षाची म्हणून, तेव्हा पक्षाची भूमिका येऊ द्या. ही पक्षाची भूमिका आली तर मग त्याच्यामध्ये आणखीन भर घालायची की जी आलेली आहे त्याच्यावरती चालायचं हे म्हटलं आपल्याला त्या ठिकाणी ठरवता येईल. आणि त्याच्याबरोबर उद्याचा असणारा जो कार्यक्रम एक 25 सूत्री कार्यक्रम आम्ही त्यांना वर्कआउट केला, म्हटलं हा प्रत्येक पार्टीमध्ये डिस्कस झाला पाहिजे. नुसतं आपण इथे बसलो आहे नाही झालं 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 म्हटलं असं चालणार नाही. प्रत्येक पार्टीमध्ये डिस्कस झाला पाहिजे कारण का व्हेरी क्लोज लढाई आहे अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्याला असणारं हे करायचं आहे तिथे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, गैनीनाथगड, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.